नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर काल तुमच्यासोबत मी ह्या ब्लाऊजची डिझाईन शेअर केलेली आहे। अजून याला शो बटन लावायचे, अटॅच करायचे आहेत। तर आता त्याचा प्रिन्स कट मी तुम्हाला फिनिशिंगमध्ये कसा शिवायचा तो सांगणार आहे। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पास स्किप करू नका। हे बघा, मी अस्तरला जोडून घेतलं आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये कसं शिवायचं आहे ते सांगणार आहे। आणि हे बाय आहेत, बायांना पण गोट मारून घेतलेत मी या पद्धतीने, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर मी मॅचिंग केला साडीचा। तर चला बघूयात आपण कसं शिवायचं। अगोदर उलटं सोयीचं पाहून घ्यायचं, गळ्याच्या बाजू समोरासमोर ठेवायच्या, कटोरी समोरासमोर ठेवायची आणि मग हे पार्ट उचलून बाजूला ठेवून द्यायचा आपण, जे म्हणजे आपल्याकडून चूक होणार नाही। आणि हा पार्ट समोरासमोर ठेवायचा, आता बरोबर असं एकावर एक ठेवून घ्यायचं। बरोबर स्टिच करायला घ्यायचं, अजिबात खेळायचं वगैरे नाही, एकदम छान स्लोली शिवायचं। या पद्धतीने दम्माने शिवून घ्यायचं एकदम। मी तुमच्यासोबत कटिंग पण शेअर केलेली आहे आणि आता स्टिचिंग पण शेअर करते। मजबूतीसाठी डबल शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपला कपडा उसवत नाही। या पद्धतीने बघा पप किती सुंदर आलाय। या पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झालंय। आता याला आपण काय करणार आहोत, काच बटन पट्टी लावणार आहोत। तर मी हा 2 सेंटीमीटर कपडा घेतलाय, तो असा फोल्ड करून घ्यायचा, त्यानंतर वरती थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि या पद्धतीने इथं मांडून, किंवा नाही फोल्ड केला तरी चालेल, कारण आपल्याला खालून गोट मारायचं आहे। या पद्धतीने आता आपण हे फोल्ड करून घेतले। आता याला इथे एक दाब टिप द्यायची, एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा असा। आता इथे दाब टिप दिली, हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि आतमध्ये दुमडून घ्यायचा। पद्धतीत बघा आता आपली फिनिशिंग किती सुंदर आली। आणि याला थोडंसं असं नखाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हा पप छान देऊ, खूप छान तयार होतो। आता याला आपण गोट मारणार आहोत, दुमटपट्टी नाही लावणार मी ब्लाऊजला, काहीतरी नवीन लुक यासाठी। या पद्धतीने बरोबर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि हा कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा। आता हा एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा। या छोट्या छोट्या टिप्स असतात जे कुणी सांगत नाही, मी तुम्हाला सर्व सांगते, त्यामुळे नक्की आपल्या। आणि हा कपडा आता बाहेर काढून घ्यायचा,
हा नखाने प्रेस करून घ्यायचा आणि हा आता आतमध्ये डुंबडून याचा गोट बनवून घ्यायचा। बरोबर आतमध्ये डुंबडून घ्यायचं। या पद्धतीने आपली एक बाजू तयार झाली। आता मी दुसरी तयार करून घेते सेम याच पद्धतीने। बघा या पद्धतीने दोन्ही पार्ट शिवून झालेत आपले, एकदम गळ्यासमोर गळा गोट कॉन्ट्रास्ट कलरचा गोट, खालच्या बाजूने गोट। आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज झाल्यावर दाखवते। तर इथपर्यंत बघा आपलं ब्लाऊज शिवून झालं आहे। मी कवर शिलाई मारून घेतली म्हणजे बाहेरून दोन्ही बाजूनी। आता फिटिंग कशी करायची ते मी सांगते तुम्हाला। हे ब्लाऊज उलटं करून घ्यायचं, बरोबर उलटं करून घ्या, असं ठेवून घ्यायचं आहे। आता एक एका बाजूची फिटिंग करायची अगोदर। आता हे ॲक्च्युली आपलं 37 साईजचं ब्लाऊज आहे, म्हणजे थोडीशी साईज हे वेगळी आहे। नॉर्मली 38-36 शिवतो आपण, पण मी 37 घेतलं आहे। तर यांची जी बाही रुंदी आहे ती 6.5 आहे, बरोबर 6.5 मार्किंग करून घ्यायचं। आणि आता 37 असल्यामुळे 9.25 छाती होते, बरोबर 9.25 छाती। आणि कंबर पाहू आपण, कंबर आहे 8.5। या ठिकाणी अशी मार्किंग करून घ्यायची। आता या ठिकाणी पण करून घेऊ आपण मार्किंग अशीच। बरोबर 6.5 हा पाट सरळ ठेवायचा, 9.25 आणि 8.5। आता कशी कटिंग फिटिंग करायची तुम्हाला दाखवते मी। बरोबर हे एकसारखं ठेवायचं, यामध्ये मशीन गुंतून घ्यायची। हा पार्ट एकदम स्ट्रेट करून घ्यायचा, म्हणजे खाली गोळ वगैरे पडत नाहीतर आपण ही टीप मारायला गेलो का चुन्या वगैरे पडतात। आणि ही टीप सरळ अशीच खाली गेली, आता आणखी एक टीप मारून घेऊ आपण, म्हणजे कोणाला जर गिरायकाला उसवायची वगैरे मिळाली तर त्यांची ते उसवून घेऊ शकतात। आता या ठिकाणी घेऊ आपण टेप मारून। तर या पद्धतीने बघा आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालंय एकदम फिनिशिंगमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ब्लाऊज बघा तुम्ही किती सुंदर आला आहे। आता याला प्रेस मारली तर एकदम ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बसेल। या पद्धतीने तयार झालं बघा, या पद्धतीने इकडच्या पद्धतीने पाठीमागच्या साईडने पण बघा एकदम सुंदर ब्लाऊज तयार झालं आहे। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।